हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. आज आपण तोंडी लावण्यासाठी मिरचीचा एक झटपट आणि चटपटीत असा फोडणीचा प्रकार पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. यासाठी मी इथे 15 ते 16 अशा लाल झालेल्या, आपल्या ज्या हिरव्या मिरच्या असतात त्या कालांतराने लाल होतात, अशा लाल झालेल्या हिरव्या मिरच्यांचं काय करायचं हा प्रश्न पडतो. तर ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या कडक नाहीये, हिरव्या मिरच्यांसारख्याच आहेत, ओलसर, परंतु ह्या कलरनी चेंज झाल्यात, म्हणजे हिरव्याच्या लाल झाल्यात. ह्या धुवून घ्यायच्या आणि या इथे अब तुम्ही पाहू शकता, आपण एक तिळाची चटणीचा व्हिडिओ केला होता आणि खूपदा असं होतं की चटणी जोपर्यंत कडक असते तोपर्यंत खाल्ली जाते, नंतर नरम झाली, कारण हिवाळ्याचे दिवस किंवा पावसाळ्याचे दिवस मध्ये ती अशी नरम होऊन जाते. तर मग तिचं काय करायचं हा प्रश्न पडतो, आणि प्रत्येक वेळेस आपण गरम करून खाऊ शकत नाही. तर मी आता पहिल्यांदा जी तिळाची चटणी आपण बनवून ठेवली होती ती भाजून घेते. ही जी अशी नरम झालेली चटणी आहे ती थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. तेल टाकून फ्राय केली तरी चालेल किंवा ड्राय रोस्ट करून घेतली तरी चालेल, कारण ह्याच्यामध्ये आपण सायट्रिक ऍसिड वापरलं होतं आंबटपणा येण्यासाठी, त्यामुळे तिला थोडंसं पाणी सुटले. ज्यावेळेस आपण सायट्रिक ऍसिड किंवा लिंबू रस वापरतो त्यावेळेस थोडीशी साखर पण घालतो. आता ही चटणी आहे तिचा जो कढईचा गॅस आहे तो बंद करायचा आहे. या इथे ज्या हिरव्या झालेल्या मिरच्या आहेत, काय काय थोड्या लाल झालेल्या मिरच्या आहेत, काय काय देठाला अजून हिरव्याच आहेत, त्या अशामधनं एक कट देऊन घ्यायचा आहे. आणि आतले जे काही बी असेल ते काढून घ्यायचे, कारण ते बी दाताखाली आल्यावर खूप खराब लागतं आणि मिरची आणखीन तिखट लागते. त्यामुळे फक्त आपल्याला याचं वरचं जे कवर आहे ते पाहिजे मिरचीचं. हे जे बी आहे ते काढून घ्यायचे, पाहू शकता अशा पद्धतीने मधला पूर्ण पोर्शन आहे तो रिकामा करायचा. जर तुम्हाला मिरच्या कायम हातळायची सवय असेल तर काहीच नाही, परंतु खूपदा असं होतं की आपल्याला मिरची हातळायची सवय नसते, कारण आता मिक्सरवर वाटली जातात, त्यामुळे तुमच्या हातांची आगाग होऊ शकते. अशा वेळेस काय करायचंय, ज्यावेळेस आपण या मिरच्या कापायला घेणार आहोत आधी हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचंय, जेणेकरून आपल्या स्किनमध्ये त्याचा तिखटपणा जाणार नाही आणि आपल्याला त्याच्यापासून त्रास होणार नाही. अशा पद्धतीने जे आतला जो मिरचीचा भाग असतो तो काढून घ्यायचा संपूर्ण. आणि मिरची अशी जशी आपण सिमला मिरची वगैरे काढून घेतो तशी काढून घ्यायची. ही जी तिळाची चटणी होती जी आपण कढईमध्ये थोडीशी कडक करून घेतली होती ती आता मी एका प्लेटमध्ये काढते आणि कढई लगेच तापायला ठेवायची. गॅस पेटवला की त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून घ्यायचे, तळायची म्हणजे खूप जास्त तेल नाही काढायचं, 1 किंवा 2 चमचे घालून घ्यायचे फक्त. कारण डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय दोन्ही पण नाही करणार आहे, इन बिटवीन करणार आहे, पूर्ण डीप पण नाही करायचं आणि पूर्ण शॅलो पण नाही करायचं. त्यानंतर ना ह्या ज्या मिरच्या होत्या आपण इथनं स्प्लिट केल्या आणि आतमधला जो काही बियांचा पोर्शन आहे तो काढून घेतला होता, तो आता आपण ह्या सारणाने भरून घेणार आहोत किंवा चटणीने भरून घेणार आहोत. सारण भरताना एकदम दाबून भरायचंय, कारण जर ते असं कोरडं कोरडं सारण ते लगेच सुटून जाण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा पद्धतीने चांगलं दाबून घ्यायचंय आणि मग भरायचंय. तुम्ही जितकं चांगलं सारण भराल तितकी ती टेस्टी लागणार आहे मिरची. आणि 5-6 मिरच्या झाल्या तयार का लगेच तळायला घालायच्या. गॅस बारीकच ठेवायचंय आणि ह्या मिरच्या आहे त्या घालून घ्यायचं. लगेच हे असं टर्न करून घ्यायच्यात, लगेच चिरल्या जातात मिरच्या, पाहू शकता मिरचीचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे. आणि ह्या तेलामध्ये मसाला जरी खाली राहिला तरी काही हरकत नाही, कारण आपण नंतरून ते परत ते तेलामध्ये परतूनच घेणार आहोत.
असं बाजूला करून घ्यायच्यात त्या झालेल्या मिरच्या आणि तिथे नवीन मिरच्या घालायच्या. चेक करूया झाली होता ना, कारण ही आपण लास्टला घातली होती, नाही झाली आणखी. अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या घालून घ्यायच्या तळण्यासाठी. आता ही जी आपली फर्स्ट पॅच आपण टाकली होती ती काढून घेणार आहोत. ही हाफडनच केलेली आहे, पूर्ण तळून नाही घेतलेली. आणि ज्या बाकीच्या मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या. हा मसाला जरी बाहेर तेलात आला तरी काहीच हरकत नाहीये. आपण हा उरलेला मसाला सुद्धा तेलातच परतवणार आहोत, जो प्लेटमध्ये उरलेला आहे त्यामुळे राहिला तर राहून द्यायचा. फक्त मिरच्यांचा जो कच्चटपणा आहे तो निघून गेला पाहिजे याची काळजी घ्यायची. हा जो टिक्काचा मसाला आहे तो काढून घेते ना, तो जळून जाईल. या स्टेजला आपला जो उरलेला मसाला होता तो आणि ज्या पहिल्या तळलेल्या मिरच्या आहेत त्या आपण घालून घ्यायच्यात. आणि आता पूर्ण परतून घ्यायचं. अशा पद्धतीने तयार आहे आपली उरलेल्या तिळाच्या चटणीपासून खमंग अशी फोडणीची मिरची. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.